बिल्डिंग माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी माझी बाजू इंग्रजीमध्ये पण मांडू शकतो. काय असतं वैसावेश करू ना आपण, तसं पण बोलू आपण, काय मला काय शिकायची गरज नाही, मी मला सगळं येत आहे. आता निवडून येऊ तर आपण एका पक्षाचे आणि पार्टीचे उमेदवार असतो. निवडून आल्यानंतर आपण तमाम जनतेचे लोकप्रतिनिधी असतो. लोकप्रतिनिधी याचा अर्थ तो कुटुंब प्रमुख असतो. त्यामुळं निवडणुकीच्या कालखंडात आरोप प्रत्यारोप चालू असतात, त्यामुळे त्या गोष्टीला आता महत्व देणं माझ्या दृष्टीने योग्य वाटत नाही. पण इतका मोठा आरोप तुमच्यावर होतोय, गुंड असल्याचा आरोप होतोय एका लोकप्रतिनिधीवर, त्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. नाही, तो निवडणुकीच्या कालखंडामध्ये आरोप झाले, आता ते सोडून द्यायचे ना. आता त्या गोष्टीवर बोलणं योग्य आहे का? नाही योग्य, मला तरी योग्य वाटत नाही. आता मला एवढी आता लोकसभेची जबाबदारी दिली, संसदेत पाठवले, आता मीच जबाबदारीने वागलं पाहिजे ना. एखाद्याने कुणी आरोप केला म्हणून मी प्रत्यारोप करायचं योग्य नाही माझ्या दृष्टीने. अशा पद्धतीने खरं तर आरोप करणं म्हणजे एक प्रकारे गंभीरच आहे, कारण एखाद्याच्या कॅरेक्टरवर अशा पद्धतीने सवाल उपस्थित करणं ते पण गुंडगिरीच आहे. नाही, आरोप निवडणुकीच्या कालखंडामध्ये प्रत्येक वेळेस होत असतात. झाली निवडणूक, मतदान झालं, निकाल लागला, मी झालो खासदार पण झालो, मग आता त्या गोष्टीला कशाला महत्व द्यायचं? झालं गेलं, गंगेला मिळालं. बरोबर, इंग्रजी भाषेवरूनही तुम्ही खूप ट्रोल झालात, तर आता संसदेमध्ये भाषण करावं लागेल, तर या संदर्भात काही इंग्रजीचा क्लास किंवा त्या संदर्भात काही? नाही, इंग्रजीचा क्लास करायची गरज नाही मला. आपल्या महाराष्ट्रात, आपल्या ग्रामीण भागात जी लोकांना अपेक्षित भाषा आहे त्या भाषेतच माझा नेहमी जनतेशी डायलॉग असतो. याचा अर्थ जर वेळेप्रसंगी समोरच्याची माझी जर बाजू मांडत असताना, जर माझ्या मातृभाषेमध्ये जर बाजू मांडत असताना जर समोरच्या व्यक्तीच्या जर लक्षात येत नसेल, तर त्यावेळेस मी इंग्रजीमध्ये सुद्धा माझ्या मतदारसंघातली बाजू मांडू शकतो. इलेक्शनच्या अगोदर याच इंग्रजीवरून खूप तुम्हाला प्रश्न विचारण्यात आले, खूप ट्रोल करण्यात आलं, वाईट वाटत होतं? चालू असतं, निवडणूक येते ना, ज्या उमेदवाराकडे सगळं पचवायची ताकद आहे ना, त्यांनीच निवडणूक लढवायची असते, त्यांनीच जनतेचा प्रतिनिधी म्हणून सामोरं जायचं असतं. ज्याच्याकडे आरोप पचवायची ताकद नाही त्यांनी कुठल्याच निवडणुकीला सामोरं जायचं नाही, आणि जनतेची सेवा करण्याची त्या ठिकाणी उद्दिष्ट पण ठेवायचं नाही. त्यामुळे चालू असतं, आरोप प्रत्यारोप चालू असतात, निवडणुकी झालं गेलं सोडून द्यायचं. पण तरी प्रयत्न काही करणार आहात इंग्रजीसाठी? प्रयत्न करायची गरज नाही, माझं ऑलरेडी माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी माझी बाजू इंग्रजीमध्ये पण मांडू शकतो. काय असतं निवडणुकीच्या कालखंडामध्ये माझ्या आरोप केला म्हणून मी इंग्लिश बोलायचं हे मला काही योग्य नाही वाटलं. मी पण मराठीतच माझी आता संसदेत बोलण्याचा बाजू मांडण्याचा प्रयत्न करणार मतदारसंघातली. पण वेळेप्रसंगी जसं जायसा देश वैसा वेश करू ना आपण, तसं पण बोलू आपण, काय मला काय शिकायची गरज नाही, मी मला सगळं येत आहे. नगरमध्येच नाही, राज्यामध्ये सगळ्या ठिकाणी महायुतीला नाकारलेलं आहे. शेतकऱ्यांचा रोष होता, वेगवेगळ्या समाज बांधवांचा पण रोष होता, आणि या 5 वर्षामध्ये 4.5 वर्षामध्ये या राज्यामध्ये अनेक सत्तांतरणं झाली, या सगळ्या गोष्टी रोषाला महायुतीला सामोरं जावं लागलं. पण इतक्या मोठ्या प्रमाणात राग, कारण की ज्या पद्धतीनं ह्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळालं होतं, त्याच्यानंतर जो कॉन्फिडन्स महायुतीने दाखवला होता आणि आता ज्या पद्धतीने रिझल्ट आले, शेवट महायुतीमध्ये जे सत्तांतरणे झाले तो राग जनतेसमोर होता. त्याचबरोबरीने शेतकऱ्यांच्या हिताचा कुठलाच निर्णय नाही, बेरोजगारांच्या बाबतीत कुठला निर्णय नाही. आज शेतकऱ्यांच्या कांद्याची काय परिस्थिती आहे, निर्यात बंदी उठली नाही, आमच्या शेतकऱ्यांना जोडधंदा दूधधंद्याची काय परिस्थिती आहे, म्हणजे बिस्लरीची बाटली एका बाजूला घेतली तर 20 रुपयाला आणि दुधाला जर भाऊ 18-19 रुपये 20-22 रुपये मिळत असेल तर अवघड परिस्थिती. या सगळ्या गोष्टीला रोष जनतेसमोर होता
आणि त्यामध्ये आदरणीय पवार साहेब, उद्धव साहेब असू आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असू यांचं नेतृत्व जनतेने स्वीकारलं. पण कांदा प्रश्नावर तुम्ही नेमकी काय भूमिका करणार, तुमच्या मनामध्ये काय आहे आणि काय? कांद्याची निर्यात बंदी उठवण्यासाठी मी प्रयत्न करणार. मी आजच आदरणीय पवार साहेबांना भेटलो आणि साहेबांना सांगितलं मला कांद्याची निर्यात बंदी आणि दुधाच्या दरवाढीच्या बाबत मला एक आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला त्या ठिकाणी जाब विचारायचा आहे. तर मला पवार साहेबांनी सांगितलं की अजून आचारसंहिता शिथिल झालेली नाही, मला जरी प्रमाणपत्र मिळालं असेल तर ते संसदेत नोंदवावं लागतं, दिल्लीला जाऊन नोंदवावं लागतं आणि ते प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आपल्याला पुढली दिशा ठरवावी लागते. तुम्ही जोरदारपणे पार्टीच्या सोबत जे आहे ते कांदा प्रश्नावर आवाज उठवणार? अरे मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी आहे, मला तर आवाज उठावाच लागेल ना. माझा शेतकरी आनंदी तर मी आनंदी. मला काय मिरवायसाठी लोकांनी खासदार केलं का? लोकांना न्याय द्यावा लागेल, मला लोकांना रिझल्ट द्यावा लागेल. सक्षम विरोधक म्हणून इंडिया आघाडी सध्या संसदेमध्ये दिसून येणार आहे, सक्षम विरोधक म्हणून. अशा वेळेस विरोधकांचा महत्वाचा मुद्दा तर शेतकरी हा असणारच आहे, पण कांदा संदर्भात आणखी अनेक दल जे आहेत ते तुमच्या सोबत असतील का? कशा पद्धतीचं प्लॅन? इंडिया आघाडीचं सरकार एका ताकदीने विरोधकाची भूमिका सध्या तरी बजावणार आहे, पण काही दिवसात इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत सुद्धा येणार आहे.